जमीन को लेकर चल रहे विवाद में भतीजे ने अपनी ही चाची पर चाकू घोप कर उसे जान से मारने की कोशिश की। घटना सामने आते ही सदर पुलिस ने आरोपी और उसके दोस्त को हिरासत में लेकर मामला दर्ज कर लिया है। सदर पुलिस स्टेशन अंतर्गत शिकायतकर्ता राजू वाघ उम्र 55 वर्ष ने अपने भतीजे अवधूत नगर मानेवाड़ा निवासी सुमित वाघ उम्र 25 वर्ष के खिलाफ शिकायत दर्ज की है, क्योंकि भतीजे ने ही विवाद के दौरान अपनी चाची कल्पना वाघ पर जानलेवा हमला किया है। दरअसल आरोपी ने कुछ वर्ष पहले अपने चाचा की जमीन बेच दी और अब भी पुश्तैनी जमीन को अपने नाम कर बेचने के फिराक में था। इसी बात को लेकर दोनों पक्षों में विवाद चल रहा था। उसी दौरान 6 मई की मध्य रात्रि 1:30 बजे आरोपी सुमित वाघ ने अपने दोस्त मुकुल खड़से उम्र 30 वर्ष के साथ मिलकर अपनी चाची कल्पना वाघ को चाकू घोप कर मौके से फरार हो गया। शिकायतकर्ता ने आरोपी का पीछा करने की कोशिश की, लेकिन उक्त महिला की अवस्था गंभीर होने के कारण वह उन्हें नहीं पकड़ पाया। जख्मी महिला को तुरंत अस्पताल में भर्ती कर आरोपी के खिलाफ सदर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई है, जिसके आधार पर पुलिस ने आरोपी सुमित वाघ और उसके मित्र मुकुल खड़से को गिरफ्तार कर धारा 307-34 के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। यातील घटनास्थळ फिर्यादीचे राहतेघर जाल कंपाउंड सांजा चोला हॉटेलच्या बाजूला फिर्यादी हे त्याचे वडिलोपार्जित घरात राहतात। त्या जागेचा वाद सुरू असून त्याच्या भावाचा मुलगा म्हणजे यातील आरोपी जो आहे सुमित दिगंबर वाघ वय 25 वर्षे हा नेहमी त्यांच्याशी वादविवाद करत असतो। काल रात्री जवळपास 1:30 वाजताच्या दरम्यान तो त्याच्या दोन मित्रासह तिथे आला आणि त्याच्या घरी जबरदस्ती घुसून त्याच्या काकूला म्हणजे यातील फिर्यादीच्या पत्नीला पोटात चाकू मारला आणि पळून गेले। फिर्यादींनी त्याला बघितलेलं आहे, फिर्यादी त्याला त्या चाकू मारणाऱ्याला त्याच्या पुतण्याला आणि त्याच्या मित्रांनासुद्धा ओळखतात, परंतु ते त्यांना पकडू शकले नाही कारण फिर्यादीची पत्नी जी आहे पीडिता ती अत्यंत गंभीर अवस्थेत होती। तात्काळ पोलिसांची गाडी पेट्रोलिंग दरम्यान तिथूनच जात असताना पोलिसांना त्यांनी थांबवलं फिर्यादींनी आणि पोलिसांनी तात्काळ मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून तिच्यावर उपचार सुरू आहेत, ती आउट ऑफ डेंजर आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून आम्ही आरोपीविरुद्ध कलम 307-34 भादवीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे। यातील आरोपी क्रमांक 1 सुमित दिगंबर वाघ आणि त्याचा एक मित्र आम्ही अरेस्ट केलेला आहे। इतर 2 आरोपीचा आम्ही अजून शोध घेत आहोत। आज रोजी अटक करून आरोपीला माननीय न्यायालयात हजर करण्याची तजवीज ठेवलेली आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहीन पठान की रिपोर्ट।